की उद्धव ठाकरेंना हे लक्षात आला पाहिजे की त्या ठिकाणी सावरकर जर खरंच त्यांचे दैवत असतील तर एक क्षणाचा वेळ न लावता त्यांनी या महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे। जर त्यांना महाविकास आघाडीवर फक्त सत्तेच्या लालसेपोटी तलवे जर चाटायचे आहे तर ते हिंदुत्वाला पूर्णपणे त्यांनी विकलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे तलवे चाटणं सुरू आहे। नाही, ज्या पद्धतीनं वारंवार राहुल गांधी सावरकरांचा अपमान करत आहे, सावरकरांच्या विषयी ज्या पद्धतीनं बोलत आहे, मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी दुटुप्पी भूमिका न घेता ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे सांगतात की सावरकर माझे दैवत आहे आणि राहुल गांधींचा अपमान मी सहन करणार नाही, तर राहुल गांधी एकदा अपमान केला नाही आहे, अनेकदा सावरकरांचा अपमान केला। सावरकरच्या विषयी ते उद्धवसारखे बोलले तर मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी आता ठरवायला पाहिजे की सावरकर दैवत आहे की राहुल गांधी दैवत आहे। कारण की आज जर समजून घ्या राहुल गांधीसोबत त्यांना सत्तेच्या लालसापोटी जर राहुल गांधीसोबत राहायचं आहे तर त्यांना सावरकरांना दैवत म्हणून लोकांची दिशाभूल करणे हे योग्य नाही आहे। त्यांनी कुठेतरी बाळासाहेबांच्या विचाराचं थोडं तरी त्यांना काही असेल त्यांच्यामध्ये तर त्यांनी रोखठोक भूमिका घेतली पाहिजे। बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर मला असं वाटते की एक क्षणसुद्धा त्यांनी कुठल्या गोष्टी लावला नसता, पण या ठिकाणी वारंवार ज्या हिंदुत्वाचा खऱ्या अर्थानं विरोध करणारे जेवढ्या काही संघटना आहे ते आता उद्धव ठाकरेंशी जोडलेले आणि सावरकरांचा तर वारंवार अपमान झालेला आहे आणि वारंवार अपमान होतानाही जर आज तर जर तरची भाषा उद्धव ठाकरे वापरत असतील तर मला असं वाटते की उद्धव ठाकरेंना हे लक्षात आला पाहिजे की त्या ठिकाणी सावरकर जर खरंच त्यांचे दैवत असतील तर एक क्षणाचाही वेळ न लावता त्यांनी या महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे। जर त्यांना महाविकास आघाडीवर फक्त सत्तेच्या लालसेपोटी तलवे जर चाटायचे आहे तर ते हिंदुत्वाला पूर्णपणे त्यांनी विकलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे तलवे चाटणं सुरू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।